बायको आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही ना खूप आहात हो तुम्हाला ना सहज कोणी फसवू शकतं त्यावर नवरा म्हणतो हो सुरुवात तुझ्या बापानेच केली बायको जा <laughs> दोन मित्र आहेत ना बारावीला तीन वेळा नापास होता तर पहिला म्हणतो जाऊ दे यार आपण आत्महत्याच करून टाकू जाऊ दे त्याच्यावर दुसरं म्हणतो तू काही वेडा आहेस काय आत्महत्या केली ना तर पुढच्या मी पुन्हा बालवाडीपासून शिकावं हो लागलं एक वेडा न पेटवलेली बीडी पित होता त्यावर दुसऱ्या वेड्याने त्याला विचारलं काय बे या न धूरच नाही येऊन राहिला भाऊ त्याच्यावर पहिला वेडा त्याला म्हणाला अबे भैताड बोलला ना वेडासारखं ही जी बिडी आहे ना ती सीएनजीची ची आहे ना भाऊ नो प्रदूषण एका गावात एक बिबट्या शिरला सरकारला जे चाळीस वर्षात जमलं नाही ते बिबट्याने एका दिवसात करून दाखवलं आता जातात सगळे शौचालयात जहाज जहा शौचालय रविवारी नवरा केस कापून घरी येतो आणि त्याच्या बायकोला म्हणतो बघ दिसतो की नाही मी तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान त्यावर बायको म्हणते टक्कल करून यायचं ना अगदी जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असतात <laughs> बाबूराव मेले म्हणून गण्या बाबूरावांच्या घरी गेला आणि म्हणाला बाबूरावांची बॉडी आली नाही एका अजून तितक्यात ॲम्ब्युलन्स बॉडी घेऊन आली त्यावर गण्या म्हणाला शंभर वर्षाविषयी ना बाबूरावांना नवऱ्याने बायकोच्या थोबाडीत मारली आणि बायकोला म्हणाला पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो सगळ्यात जास्त प्रेम करतो बायकोने दोन लाथा चार थोबाडीत आणि पंधरावीस लाटण्यांचा मार दिलाय आणि म्हणाली तुम्हाला काय वाटलं मी तुमच्यावर प्रेम करत नाही हा <laughs> कपडे धुताना एक बाई दुसऱ्या बाईला विचारते तू जो वापरतेस तोच साबण मीही वापरते मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे त्यावरती बाई म्हणते काय ना मी कपडे धुताना माझा नवरा त्यात आहे असं समजून कपडे धोपटते <laughs> एक पेशंट डॉक्टरला सांगतो डॉक्टर मला ना एक विचित्र प्रकारचा आजार झालाय हो म्हणजे जेवणानंतर मला भूक लागत नाही सकाळी उठल्यानंतर मला झोप येत नाही काम केल्यानंतर मला थकवा येतो डॉक्टर मी काय करू त्यावर डॉक्टर म्हणतात एक काम कर रोज रात्री ना उन्हात बसत जा नवरा संतापून आपल्या बायकोला म्हणतो काय ग मी किती फोन करतो तू फोन नाही उचलतेस त्यावर बायको म्हणते काही नाही मी <laughs> सासूबाई जावई बापूंना विचारतात जावई बापू तुम्ही पुढच्या जन्मी काय म्हणून जन्म घेणार त्यावर जावई बापू म्हणतात भिंतीवरची पाल कारण तुमची मुलगी आहे ना फक्त भिंतीवरच्या पालीलाच घाबर <laughs> एक माणूस सलून माल्याकडे जातो आणि त्याला म्हणतो केस जरा बारीक कापा सलून मला म्हणतो सर किती बारीक कापू त्यावर तो माणूस म्हणतो बायकोच्या हातात येणार नाहीत इतके बारीक कापू